राम राम मंडळी मराठी समाजचे यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तुम्हा सर्व रसिक माई बापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हा सर्वांना देण्याचं भाग्य लाभले, त्यामुळे सर्वांचा आभार असंच प्रेम करत राहा। चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, शासकीय दाखले आपल्या हातात। या नवीन सीरीज मध्ये महत्त्वाच्या अशा 60 शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आपण माहिती पाहत असतो। दैनंदिन जीवन जगत असताना लहान थोरांपासून गरीब श्रीमंतांपर्यंत, तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते नोकरीची पेन्शन घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच असे अनेक वेळा शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची ही आवश्यकता, ही गरज ही भासत असते। तर अशा या शासकीय दाखले आपल्या हातात या सीरीजच्या 9व्या भागामध्ये आज आपण शेतकरी दाखला याविषयी माहिती पाहणार आहोत। शेतकरी दाखला म्हणजेच फार्मर सर्टिफिकेट ही आवश्यक असते। अशा या शेतकरी दाखला अनेक महत्त्वाच्या कामांसाठी, महत्त्वाच्या सरकारी शासकीय योजनांसाठी हा आवश्यक असतो। तर असा हा शेतकरी दाखला काढण्यासाठी काही महत्त्वाचे शासकीय कागदपत्रे हे आवश्यक असतात। तर हा दाखला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, त्यातील पहिलं आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्ही शेतकरी असल्याचा तलाठ्याचा दाखला हा आवश्यक आहे। दुसरा महत्त्वाचा दाखला कोणता आवश्यक असेल, तर तो म्हणजे तुमचा 7/12 हा खाते उतारा असणारं हे कागदपत्र हे आवश्यक आहे। तिसरा महत्त्वाचा दाखला म्हणजे कागदपत्र कोणतं, तर ते म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र असलेलं, तहसीलदार यांचा सही वशिक्का असलेलं प्रमाणपत्र हे आवश्यक आहे। पाचवे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्डची एक झेरॉक्स आणि 6वे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे रेशन कार्डची एक झेरॉक्स आवश्यक असते। त्यासोबतच तुम्हाला 7वे महत्त्वाचे कागदपत्र आणि शेवटचे कागदपत्र म्हणजे पासपोर्ट साईज असणारे फोटो हे आवश्यक असतात। संबंधित सर्व कागदपत्रे गोळा केल्यानंतर तुम्ही हे कागदपत्र ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकतो अशा कॉम्प्युटर असणाऱ्या ठिकाणी किंवा आपल्या जवळच असणाऱ्या सेतू कार्यालयामध्ये म्हणजेच आपल्या सरकार केंद्रामध्ये तुम्ही या दाखल्यासाठी अप्लाय करू शकता किंवा फॉर्म भरू शकता। किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही तहसीलदार यांच्या कार्यालयात आवक जावक शाखेमध्ये ही संबंधित कागदपत्रे आणि त्यांची एक झेरॉक्स प्रत ही जमा करून ह्या दाखल्यासाठी फॉर्म भरू शकता। किंवा या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन सुद्धा यासाठी अप्लाय करू शकता, घरच्या घरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। यासाठी शासकीय संकेतस्थळ www.aplesarkar.gov.in या वेबसाईटवर तुम्ही अप्लाय पण करू शकता, फॉर्म भरू शकता। तर अशा पद्धतीने सोप्या रीतीने तुम्ही शेतकरी दाखला म्हणजे फार्मर सर्टिफिकेट हे तुम्ही मिळवू शकता। मित्रांनो, बहुसंख्य असे शासकीय दाखले काढताना सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपणाला कसे भेटतील आणि आपल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला विलंब न होता ते काम पूर्णत्वास कसे जाईल, हा एवढा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूयात। पाहत राहा आपली सीरीज शासकीय दाखले आपल्या हातात। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी समाजचं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचे व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल। चला तर मंडळी, घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या जमाने आणि नव्या दर्शन। तोपर्यंत जय महाराष्ट्र।